बुलेटिनच्या सुरुवातीलाच रशियातून एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे। ही बातमी खरं तर चंद्रावरून आहे। रशियाची चांद्रयान मोहीम ही अयशस्वी ठरली आहे। लँडिंगच्या आधीच लुना 25 चांद्रयान क्रॅश झालेला आहे। चंद्रावर जाण्याचं त्यामुळे रशियाचं स्वप्न भंगलेलं आहे। खरं तर युद्धपातळीवरती लुना 25 या चांद्रयान मोहिमेच्या अंतर्गत रशियानं चंद्रावर पाऊल ठेवण्याचं एक महत्त्वाचं मिशन आखलेलं होतं। काही दिवसांच्या पूर्वीच रशियाच्या या यानानं काही फोटोसुद्धा चंद्राच्या अगदी जवळून घेतलेले होते लुना 25 पण आज मात्र हे चांद्रयान क्रॅश झालेलं आहे शेवटच्या क्षणी। या सगळ्याबद्दल अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी खगोल अभ्यासक लीना बोकील मॅडम आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नेमकं काय कारण आहे, कशामुळे हे क्रॅश झालं, किती मोठा धक्का आहे रशियाच्या चांद्रयान मोहिमेला? रशियाच्या लुना 25 या मोहिमेला आता मोठा धक्का बसला। काही तासांपूर्वी टेक्निकल ग्लिचेस किंवा बिघाड झाला, प्रॉब्लेम्स आले म्हणून असं त्यांच्या रॉसकॉस्मॉस रशियन स्पेस एजन्सीच्या लक्षात आलं की ऑर्बिटमध्ये खाली खाली येताना त्याला प्रॉब्लेम्स आलेले होते आणि त्यामुळे आता मल्टिपल प्रॉब्लेम्स आहेत। नक्की कारण ते अजून सांगत नाहीयेत, पण यामुळे लुना 25 हा स्पेस क्राफ्ट जो रशियाने फक्त 9-10 दिवसांपूर्वी पाठवला तर तो आता क्रॅश झालेला आहे आणि अनसक्सेसफुल किंवा मिशन फेल झालेली आहे। त्यामुळे आता या रेसमध्ये ते उतरले होते, आपण आपलं काम चांगलं करत आलो आहे आणि चांद्रयान 2 मध्ये जे बिघाड झाले होते ते रिपेअर करून आपण दुरुस्ती करून चांद्रयान 3 मोहीम ही घडवलेली आहे आणि सगळं सो फार सो गुड तर चांद्रयान 3। बऱ्याच 47 वर्षानंतर एकदमच रशियाने हे आउट ऑफ नोवेअर किंवा आपल्याला कोणालाच माहीत नव्हतं ही मोहीम घडवली आणि त्यांची पॉवरफुल इंजिन असतात, रॉकेट खूप पॉवरफुल असतात सोयीस, त्यामुळे फक्त 10 दिवसांमध्ये म्हणजे ते स्पेस रेसमध्ये उतरून पहिला नंबर आला असता किंवा रेस जिंकले असते किंवा ते पहिले उतरले असते म्हणजे लुना 25। पण आता तो बिघाड झाला आणि अनरिपेरेबल डॅमेज आहे कारण तो अनमॅन्ड स्पेसक्राफ्ट होता तर त्यामुळे तो कोसळला आणि आता रशियाला एक मोठा धक्का बसलेला आहे। धन्यवाद मॅडम तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशीलाबद्दल। ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना खुली ऑफर दिली आहे। इंडिया आघाडीत या, तुम्हाला पंतप्रधान करू अशी ऑफर विनायक राऊतांनी नितीन गडकरींना दिली आहे। तसंच भाजपचा नितीन गडकरी यांना संपवण्याचा डाव असल्याचं सुद्धा विनायक राऊत म्हणाले। नितीनजी गडकरी यांना सुद्धा केंद्रीय सत्तेतून बाद करण्याचा जो कटील डाव चालू आहे त्याची गंभीर दखल महाराष्ट्राने घेण्याची आवश्यकता आहे। सुदैवाने पंत राष्ट्रपती पदाच्यासाठी प्रतिभाताई पाटील यांचं ज्यावेळेला नाव पुढे आलं त्यावेळेला सुद्धा त्या काँग्रेसच्या उमेदवार असताना सुद्धा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी काँग्रेस किंवा इतर पक्षांना बघता मराठी म्हणून जसं पाठिंबा दिला असता होता तसं नितीन गडकरी साहेबांचं सुद्धा इंडियामध्ये स्वागत होईल असं मला वाटतं। तिकडे मंत्री छगन भुजबळ यांनी ब्राह्मण समाजाविषयी केलेल्या विधानामुळे नवाबाद पेटलाय। ब्राह्मण समाजात संभाजी आणि शिवाजी नावं ठेवली जात नाहीत असं त्यांनी म्हटलं होतं। या वक्तव्यावर आपण ठाम असल्याचं त्यांनी म्हटलंय। संभाजी भिडे यांचं खरं नाव मनोहर कुलकर्णी असून लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जातो अशी टीका त्यांनी केली। लोकशाहीमध्ये एकमेकाला टीका करणं समजून घेणं मी समजू शकतो ना, आधी नावं द्यायला सुरुवात झाली असेल का असेल तर मी समजून गेलं, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये। पण संभाजी मुद्दा आला कुठून, संभाजी भिडे तो क्लिअर करा, एवढंच माझं म्हणणं आहे। आमचा प्रश्न माननीय भुजबळ साहेबांना आहे, तुम्ही तुमच्या घरात किती मुलांची नावं शिवाजी आणि संभाजी जेवलीत? तुमचं स्वतःचं नाव तुम्ही आता का बदलून घेत नाही, ते कायद्याने सुद्धा मान्यता असू शकते। तुमचं स्वतःचं नाव याच्या पुढे शिवाजी भुजबळ करा किंवा संभाजी भुजबळ करा, नंतर लोकांना अकला शिकवा आणि जातीयवादाचं राजकारण करा।
चंद्रपूरमधून भाजपच्या संपर्क से समर्थन या अभियानाला सुरुवात झाली आहे। यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्वात रॅली काढण्यात आली। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी सुरू झाली असून नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या जात आहेत। चंद्रपूर लोकसभेसह राज्यात 45 अधिक जागा भाजप आणि मित्रपक्षांना मिळतील असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केला आहे। गेली 9 वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केलेल्या विविध योजनांची माहिती घर चलो संपर्क अभियानाच्या माध्यमातून दिली जाणार असल्याचंही ते म्हणाले। मला विश्वास आहे की मोदीजींच्या 9 वर्षाच्या कार्यकाळाच्या ज्या योजना आहेत, गरीब कल्याणाच्या योजना आहेत, आत्मनिर्भर भारताचा संकल्प आहे, या सर्व योजनांना जेव्हा आम्ही लोकांमध्ये घेऊन जातो तेव्हा लोकांच्या मनामध्ये आनंद आहे। मी आज चंद्रपूरमध्ये जवळपास 350 पत्रकं घरोघरी दिले, सुरुवात केली, तर जनतेने एकच सांगितलं की आम्ही मोदीजींनाच मत देणार आहे। 51% मतं मोदीजींना मिळतील ही स्थिती चंद्रपूरमध्ये जनतेच्या चेहऱ्यावरनं दिसत आहे। नाही ते घरघर अभियान म्हणतायत, खरं दाखवा अभियान आम्ही राबवू। ते घरघर अभियान दाखवून काय, वर्षभर काही योजना करायचंच नाही। वर्षभरांच्या योजना आहेत तर रुटीन आहेत, काही नवीन त्यामध्ये नाही आहे। काय नवीन आहे त्यामध्ये, सगळ्या योजना हे काँग्रेसच्या काळापासून चालत आलेल्या योजना आहेत, त्याच योजना प्रमाणपत्र देणं। राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपुरात सत्कार सोहळा करण्यात आला। या सोहळ्यात पदशर्यतीचा मजेदार किस्सा रंगला। आपल्या भाषणातून काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर यांनी या पदासाठी अनेक आमदार रिंगणात होते, मी देखील एका इच्छुकाला पद मिळावं यासाठी प्रयत्न करत होते, मात्र वडेट्टीवार यांनी हायकमांडकडून पद कसं आणलं हे माझ्या सकट अनेक आमदारांना अजून समजलेलं नसल्याची कबुली त्यांनी दिली। यावर उत्तर देताना वडेट्टीवार यांनी प्रतिस्पर्धी इच्छुकाच्या समर्थक आमदार यादीत माझे स्वतःचे समर्थक आमदार होते असा खुलासा करता सभेत एकच हास्य कल्लोळ उडाला। सरकारमध्ये होतो आणि सरकार गेल्यानंतर मग आदरणीय अजितदा विरोधी पक्षनेते म्हणून झाले आणि त्याच्यानंतर जेव्हा विरोधी पक्षनेते व्हायची वेळ आली तर आम्ही सगळे आमदार संभ्रमात होतो। आम्ही आदरणीय संग्राम गोपटेचं साधारणतः 25-28 आमदारांच्या सह्यामुळे पत्र दिल्लीला पाठवलं, पण विजयभाऊ सुद्धा आपले फिल्डिंग लावून होते हे आम्हाला माहीतच नव्हतं। प्रत्येकाची भूमिका बजावत असताना कधी सभागृहात आक्रमक न होऊन आणि आमच्या बाळासाहेब पुरात सुद्धा यावेळेस आक्रमक झाले, आमच्या यशोमतीबाई सुद्धा आक्रमक होत्या, याच्यातही विजयभाऊनं बाजी मारली आणि वर्ष नेत्यांना कोणती बोटी दिली हे आम्हाला अजूनही समजलं नाही। एकदम विरोधी पक्षनेत्याचं पदच ते घेऊन आले। प्रतिभाताईंनी सांगितलं वडेट्टी विजयभाऊ मी बरोबर न म्हणत नव्हतो, हे खासदार अभिषेकी सुद्धा जीवाचं राण करून 15 दिवस सुभाषभाऊ आम्ही जमवून आणलो, आमचा आम्ही जिल्हा हात घालतो आणि तुम्हालाही सांगतो या जिल्ह्याचा खासदार काँग्रेस चालू पुढील तुम्हाला चिंता करायची नाही आमचा विश्वास। राहिला मी म्हणून करतात मी 28 तयार घेतल्या त्यातले 15 कप्तूर साहेब मी घेऊन टाकले, ते म्हणे मला फसवून घेतले आमच्या से जपान सरकारच्या निमंत्रणावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून जपान दौऱ्यावर जात आहेत। महाराष्ट्र आणि जपान यांच्या मैत्री संबंधाचा नवा अध्याय सुरू करण्याच्या दृष्टीनं या दौऱ्यात प्रयत्न होणार आहेत। यापूर्वी 2013 गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर राज्य पातळीवरच्या एखाद्या नेत्याला हा मान मिळण्याची पहिली घटना। फडणवीस या दौऱ्यात जपानचे अर्थमंत्री, परराष्ट्र व्यवहार मंत्री, व्यापार मंत्री आणि पर्यटन मंत्री यांच्याशी चर्चा करतील, तसंच जायका, जेट्रो यासारख्या आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांचे उच्चपदस्थ अधिकारी, विदेशी गुंतवणूकदार तसंच जपान इंडिया असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या बैठका होणार आहेत। एकेकाळी भाजपचे सहकारी अशी ओळख असलेल्या रासप अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय। पक्षवाढीप्रमाणे भाजपची गुर्मीही वाढली असून देवेंद्र फडणवीसांची भाजप लवकरच गुंडाळून जाईल अशी टीका त्यांनी केली आहे।
तर गावागावातील चष्मा आणि पांढरे कपडे घालून फिरणारे गावातले टगे हे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या बरोबर गेल्याचा टोला त्यांनी लगावलाय. मी मुंडे साहेबांच्या मुळामी आलेच केले आणि त्यांनी आम्हाला काय तसं विधी केलं नव्हतं, आम्ही आमच्या चिन्हावर उठलो होतो. पण नंतर कसं आहे, पक्ष वाढत गेल्यानंतर ती त्या एखाद्याला गुरमी येते तशी गुरमी येत गेली भाजपला. तुमची भाजप जास्त दिवस चालणार नाही, देवणीची गुढाळून लवकर झापून जाणार. काही लोकांनी चुका केल्या त्या मागच्या सरकारमध्ये, त्या स्वतःच्या चुकावर पांघरून घालण्यासाठी आपलं बचावासाठी कातडी बचाव म्हणून संरक्षणासाठी ते काही अजितदादावर बेनिफिशरीज ऑफ द वोटर्स म्हणजे सत्तेला बेनिफिशरी घेणारी माणसं अजितदादावर आणि एकनाथ शिंदेवर गेले होते. आणि कॉमन माणूस आहे ना तो पवारसाहेबावर आणि उद्धव ठाकरेवर राहिलेला आहे. म्हणजे जे पुढे येत ना गावातलं टगे म्हणतो आपण, पांढरे कपडे घालून वैजरा रोज चमचरीत गाड्यात गॉगल लावून फिरणार येतं, ती कुणाकडे गेलं तर एकनाथ शिंदेकडं आणि ते कुणाकडे गेलं तर अजितदादा. पण ती बी त्यांची करेक्ट माणसं नाहीत, ते ज्यावेळी पुढची जाईल ना तेव्हा त्यांच्या मागच भाग कोण नसणारी माणसं. राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांची ठाणे मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर सुटका झाली आहे. अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे, त्यामुळे ते तब्बल 8 वर्ष तुरुंगात होते. 8 वर्षाच्या शिक्षेनंतर त्यांची ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली. तुरुंगाबाहेर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. मुंबई, ठाणे, सोलापूर अशा विविध ठिकाणावरून कार्यकर्ते रमेश कदम यांच्या स्वागतासाठी आले होते. नाही, हे आरोप सगळे बेसलेस आहेत आणि महामंडळाच्या अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या माध्यमातून जो पैसा वाटला गेला तो पैसा कर्जरूपाने वाटला गेला, तो पैसा कर्जरूपामध्ये आहे. तो पैसा आज ना उद्या मी घेतला असेल मलाही परत करायचा आहे, किंवा महाराष्ट्रातल्या मातंग समाजाच्या कोणत्याही लाभार्थ्याला तो पैसा वाटला गेला तरी तो पैसा परत करायचा आहे. तो कर्ज आहे, ते करप्शन नाही आहे. पुढच्या बातमीकडे, डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज 10 वर्ष पूर्ण झाली. दाभोलकरांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं साताऱ्यात अनेक कार्यकर्ते आणि नागरिकांनी अभिवादन फेरी काढली. यावेळी आम्ही सारे दाभोळकर, विवेकाचा आवाज बुलंद करूया अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी दाभोळकरांच्या हत्येचे सूत्रधार कधी शोधणार असा सवाल करण्यात आला. दाभोळकर यांच्या हत्येला 10 वर्ष लोटली तरीही खुनाचे मुख्य सूत्रधार अजून मोकाट आहेत, त्याचा निषेध करण्यासाठी पुण्यात मूक मोर्चा काढण्यात आला. ओंकारेश्वर पूल ते एस एम जोशी हॉलपर्यंत रॅली काढण्यात आली, त्यात शहरातले अनेक मान्यवर सहभागी झाले. अनिसच्या दुसऱ्या गटातर्फे या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्र सरकारनं कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी 40% निर्यात शुल्क लागू केलं, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झालेत. अहमदनगरच्या राहुरीत शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं. कांदा निर्यातीवर 40% कर लावल्यानं बाजार समितीत कांद्याचे भाव गडगडले, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. कांदा निर्यातीसंदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयाचा सुप्रिया सुळे यांनी निषेध केलाय. दरम्यान केंद्र सरकारनं कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी 40% निर्यात शुल्क लागू केलं, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झालेत. कांदा निर्यातीवर जो निर्णय केंद्र सरकारने घेतला त्याचा जाहीर निषेध करते. जवळपास 3 महिन्यापूर्वी मी स्वतः पहिल्यांदा पियुष गोयल यांना ट्विट केलं होतं, जेव्हा देशामध्ये कांदा सरप्लस झाला होता, जगामध्ये कांदा कमी होता आणि देशामध्ये कांदा सरप्लस होता, तेव्हा मी ट्विट केलं होतं यांना, पियुष गोयल यांना, की तुम्ही एक्सपोर्टला परवानगी द्या. आज मी जे म्हणले होते तेच सत्य झालं. मी सातत्याने केंद्र सरकारला सांगत आले की तुम्ही ही जी भूमिका मांडताय ही शेतकऱ्यांच्या विरोधात आहे आणि मी हे 3 महिने सातत्याने बोलते ते सत्य आज बाहेर आलेलं आहे. कांदा निर्यात शुल्कातल्या दरवाढीच्या संदर्भात राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. केंद्रातल्या कृषी मंत्र्यांसोबत बोलून कांद्याचा प्रश्न मार्गी लावला जाईल असं धनंजय मुंडे म्हणाले. ते बीडमध्ये बोलत होते. या एक्सपोर्टवरती
43% ड्युटीच्या संदर्भातला विषय हा कालच माझ्या या ठिकाणी कानावर आला. मी आत्ता आपण मला भेटून बोलणार म्हणून मी स्वतः पियुष गोयल साहेबांच्या व संपर्कात आत्ता माझा संपर्क झाला नाही पण एक 10-15 मिनिटांमध्ये संपर्क त्यांच्याशी होईल. मी महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एवढाच विश्वास देऊ इच्छितो की मला एकदा त्यांच्याशी सविस्तर बोलणं होऊ द्या. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अडचण ही केंद्र सरकारने या ठिकाणी समजून घेतली पाहिजे आणि ती समजून आम्ही सांगितली पाहिजे. त्यासाठी जो थोडासा वेळ आहे त्याच्यासाठी गरज पडली तर आम्हाला दिल्लीला जावं लागेल, दिल्लीच्या कॉमर्स मिनिस्टरला बोलावं लागेल आणि दिल्लीच्या कॉमर्स मिनिस्टरला बोलत असताना या ठिकाणी आम्ही केंद्राच्या कृषीमंत्र्याला सोबत घेऊन हा विषय तिथल्या कॉमर्स मिनिस्टर पियुष गोयल साहेबांशी बोलावं लागेल आणि मी आपल्याला खात्री देतो की या बाबतीत नक्कीच मार्ग निघेल आणि शेतकऱ्याच्या कांद्यालाही व्यवस्थित दर मिळेल याची पण काळजी घेतली जाईल आणि जो कांदा घेतो त्यालासुद्धा योग्य दरात कांदा मिळेल अशा पद्धतीचा मार्ग केंद्र सरकारशी चर्चा करून काढण्याचा आमचा प्रयत्न. शेतकऱ्यांच्या कांद्याचा भाव जेव्हा कमी झाला तेव्हा आम्ही कांद्याची खरेदी नाफेडमार्फत करावी, अनुदान मिळावं यासाठी सरकारकडे आग्रह धरला होता. त्यानुसार महाराष्ट्र सरकारनं अनुदान दिलं होतं आणि नाफेडनं खरेदी केली. कांदा उत्पादक शेतकऱ्याला 28 ते 30 रुपये प्रति किलो भाव मिळाला तर तो त्याच्या उत्पादन खर्चापेक्षा अधिक मिळतो. मात्र देशात आणि देशाबाहेर नफा कमवण्याच्या मानसिकतेमध्ये जे व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांना निर्यात बंदीमुळे फटका बसणार आहे. शेतकऱ्यांचं विशेष नुकसान होणार नाही असं मत भाजपचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी व्यक्त केलंय. परंतु जे व्यापारी वाढीव नफा देशात आणि देशाच्या बाहेर कमावण्याच्या मानसिकतेमध्ये आहे त्यांना मात्र या निर्यात बंदीमुळं फटका बसणार आहे. शेतकऱ्यांचं विशेष नुकसान होणार नाही आणि जनतेला सुद्धा योग्य भावामध्ये आणि डिसेंबरपर्यंतच त्यांनी केलेलं आहे कारण की ही हा जो क्रायसिस आहे हा साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबर जास्तीत जास्त डिसेंबरपर्यंत राहणार आहे. आणि त्या मागच्या वेळेला टोमॅटोची परिस्थिती काही दिवसासाठी जशी झाली तशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं ही उपाययोजना केल्याचं समजतं आहे. यामध्ये शेतकऱ्याचं कोणतेही नुकसान होणार नाही यासाठी सरकार काळजी घेणार आहे. केंद्र सरकारनं कांद्यावर निर्यात शुल्कात 40% वाढ केल्याच्या विरोधात देवळा तालुक्यातले शेतकरी रस्त्यावर उतरले. संतप्त शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली मेशी इथं निर्णयाची होळी करून केंद्र सरकारचा निषेध केला. अगोदरच पावसाअभावी दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली असताना केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर शुल्क वाढवून आमच्यावर अन्याय केल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. निर्यात शुल्क वाढ मागे घेण्याची मागणी शेतकरी करत आहेत. हा निर्णय या ठिकाणी शेतकऱ्यांना मारक ठरणार आहे. खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या मालात झालेली घट, खराब झालेला माल याचा जर विचार केला तर अतिशय कमी प्रमाणात शेतकऱ्यांना या ठिकाणी पैसा मिळालेला आहे आणि आता पुढे 2 पैसे मिळायला लागल्यानंतर पुन्हा शासनाने हा निर्णय घेतला. जर अशाच पद्धतीची परिस्थिती असली तर आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देवळा तालुक्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. पिण्यासाठी पाणी नाही, गुरांसाठी चारा नाही आणि अशा परिस्थितीमध्ये थोडासा पैसा या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळायला लागला. परंतु शासनाने त्या ठिकाणी हा निर्णय जो घेतला आहे तो त्वरित त्या ठिकाणी मागे घ्यावा आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा याची या ठिकाणी केंद्र शासनाला विनंती आहे. केंद्र सरकारनं कांद्यावर निर्यात शुल्कात 40% वाढ केल्यानंतर त्याचे पडसाद लासलगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्यात उमटू लागलेत. केंद्र सरकारच्या निर्णयानं कांदा निर्यातदार व्यापारी आणि शेतकरी संघटना संतप्त झाल्यात. कांद्याचे भाव आवाक्यात असताना निर्यात शुल्क वाढवल्यानं भावात घसरण होऊन त्याचा फटका शेतकऱ्यांसोबत व्यापाऱ्यांना देखील बसणार आहे. कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे, निर्णय मागे घेतला नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा कांदा उत्पादक संघटनांनी दिला. एकीकडे गारपीट अवकाळी त्याचबरोबर अतिवृष्टी यामुळे कांद्याचं भयानक नुकसान झालेलं असताना चाळीमध्ये साठवलेला कांदा निम्मापेक्षा अधिक सडलेला असताना आता पुढे 1 ऑगस्ट पासून कांद्याच्या दरामध्ये किंचित सुधारणा झाली आणि शेतकऱ्यांना 2 पैसे होतील अशी कुठेतरी शेतकऱ्यांना कांद्याच्या विक्रीतून संधी निर्माण होत असताना केंद्र सरकारने हा एक तुघलकी निर्णय घेतला आहे आणि या निर्णयामुळं महाराष्ट्रातील व देशातील कांदा उत्पादकांचं 1000 कोटी रुपयांचं नुकसान होणार आहे. केंद्र सरकारने कोणत्याही प्रकारे हा निर्णय तत्काळ मागे घेतला नाही
तर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यात व देशात रेल रोको रास्ता रोको, त्याचबरोबर आमदार खासदार मंत्री यांनाही महाराष्ट्रामध्ये व देशामध्ये फिरू दिलं जाणार नाही। आजपर्यंत कांद्याच्या एक्सपोर्टवर कधीही एक्सपोर्ट ड्युटी लावलेली नव्हती, त्या बाबतीमध्ये सरकारने पुनर्विचार करावा, कारण इतकी पॅनिक होण्यासारखी परिस्थिती कांद्यामध्ये नसताना सुद्धा अचानकपणे 40% इतकी मोठी रकमेची जी ड्युटी लावली आहे ही कांद्यासाठी अतिशय घातक आहे, ती शेतकऱ्यांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी दोघांसाठी। शेतकरी व्यापारी आणि सरकार अशी त्रिस्तरीय एखादी समिती स्थापन करून आणि कांद्याची काय परिस्थिती आहे ही त्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न करावा आणि त्यानंतरच अशा प्रकारचा निर्णय घ्यावा। यानंतर बातमी आहे ती म्हणजे विदर्भातून। पूर्व विदर्भातल्या कोट्यवधींच्या धान घोटाळा प्रकरणी 42 राईस मिल ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात आल्या। धानापासून तांदूळ तयार करण्याच्या प्रक्रियेत मोठा घोटाळा करण्यात आला, कशा प्रकारे हा घोटाळा झाला पाहूया। तांदळाची गुणवत्ता ढासळण्यात सरकारी अधिकाऱ्यांचाच तर हात नाही ना असा प्रश्न निर्माण झालाय, कारण शेतकऱ्यांकडून राज्य सरकार धान खरेदी करतं, त्यानंतर त्याची भरडाई करून तयार केलेला तांदूळ स्वस्त धान्य दुकानात पाठवला जातो। गोंदिया जिल्ह्यात गुणवत्ता अधिकारी तपासणी करून तांदूळ गोदामात जमा करतात, पण हाच तांदूळ दुसऱ्या जिल्ह्यात गेल्यावर खाण्यास अयोग्य असल्याचं तपासणी पथकाच्या लक्षात येतं। काही जे BRL राईस सप्लाय करणाऱ्या ज्या मिल्स होत्या त्यांना आम्ही निर्देश दिलेले आहेत की त्यांनी संबंधित क्वांटिटी जी आहे त्याचा तांदूळ हा ऑर्डर झाल्यापासनं आदेश झाल्यापासनं 6 आठवड्यांच्या आत बदलून द्यावा, नाहीतर त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल। नेमका हा घोटाळा कशा पद्धतीनं केला जातो ते पाहूया। राईस मिल चालक जमा झालेलं धान आणि त्यातून मिळणारा तांदूळ याची तजवीज आधीच करून ठेवतात। एका धान खरेदी केंद्रात 2 टन धान जमा झाल्याचं कागदोपत्री दाखवण्यात येतं, मात्र प्रत्यक्षात 1 टन धान केंद्रात जमा करण्यात येतं। त्यानंतर कंत्राटदार 1 टन धानातून मिळणाऱ्या तांदळाची व्यवस्था आधीच करून ठेवतो। तेलंगणा छत्तीसगड मधून आणलेल्या निकृष्ट तांदळाची भरडाई झाल्याचं दाखवून स्वस्त धान्य दुकानात पुरवठा केला जातो। यात आदिवासी विकास महामंडळाच्या केंद्राला 1 टन धानाचे पैसे मिळतात, यामुळे तांदूळ साठवणुकीचा आणि वाहतुकीचा खर्च वाचतो, तर चांगल्या प्रतीच्या तांदळाची खुल्या बाजारात विक्री केली जाते। या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली जाते। म्हणजे सरकार मालकीचा चांगला तांदूळ राज्याच्या बाहेर पाठवून त्या 4 पैसे त्यात मिळवायचे आणि कमी प्रतीचा तांदूळ त्या निमित्तानं सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये वितरित करायचा। आज जो सार्वजनिक वितरण म्हणजे कंट्रोलमध्ये जो तांदूळ मिळतो अनेक ठिकाणी आपण पाहिलं की तो अतिशय कमी प्रतीचा आहे, त्याच्यामुळे या बाबतीत चौकशी करून याला आळा घालणं अतिशय गरजेचं आहे, त्या बाबतीत शासनाने लवकरात लवकर पाऊल उचलले पाहिजे। एकीकडे घोटाळा होतोय तर दुसरीकडे भंडारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे सुमारे 30 कोटी रुपये आणि गोंदिया जिल्ह्यातील 42 कोटी रुपये अजूनही रखडले, त्यामुळे शेतकऱ्यांचं अर्थकारणच बिघडलंय। नागपूरहून उदय तिमांडे सह ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। 17 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी मनसे आक्रमक झाली आहे। 23 ते 30 ऑगस्टच्या दरम्यान मनसेचे नेते अमित ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबई गोवा महामार्गावर मनसेकडून पदयात्रा काढण्यात येणार आहे। या पदयात्रेच्या माध्यमातून मुंबई गोवा महामार्गाची दुरवस्था जनता आणि सरकारसमोर मनसेकडून मांडण्यात येईल। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पनवेलमध्ये महामार्गाची पाहणी केल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना आंदोलन सुरू करण्याचं आवाहन केलं होतं। अमित ठाकरे यांची ही पहिली पदयात्रा 3 टप्प्यात असणार आहे। पहिले 2 टप्पे ही यात्रा चालत असेल, तिसऱ्या टप्प्यात मनसेच्या वतीनं गाव जनजागृती अभियान राबवण्यात येईल। पण झोपी गेलेल्या सरकारला जाग करण्यासाठी म्हणून अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पळसपेते बांधा अशी एक जागर यात्रा 23 ऑगस्ट सकाळी 7 वाजल्यापासून आम्ही चालू करणार आहोत। ही यात्रा 3 टप्प्यामध्ये असेल।
पहिला टप्पा पळसपे ते माणगाव असेल, दुसरा टप्पा हा बर्णी नाका ते राजापूरपर्यंत असेल आणि तिसरा टप्पा राजापूर ते बांदापर्यंत असेल। पहिले दोन टप्पे ही पदयात्रा असणार आहे। कोकणातल्या ज्या पद्धतीने परप्रांतीय जमीन गिळंकृत करायचा प्रयत्न करतायत त्या विरोधात जनजागृती हा आमचा तिसरा टप्पा असेल। मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या मुंबई गोवा महामार्गावरच्या खराब रस्त्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेले आहेत। राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेनंतर आता मनसैनिक सुद्धा चांगलेच आक्रमक झालेत। त्याचे पडसाद वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यात उमटले। हिंगणघाट ते ज्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय, अनेक वेळा मागणी करून सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करतंय, त्यामुळे मनसैनिकांनी रस्त्यावरच्या खड्ड्यांमध्ये बेश्रमाची झाडं लावत निषेध केला। येत्या 15 दिवसात खड्डे दुरुस्त न केल्यास मोठ्या आंदोलनाचा इशाराही मनसैनिकांनी दिला। अहमदनगर जिल्ह्यात बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांना लाखोंचा फटका बसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय, त्यामुळे बोगस बियाणं पुरवणाऱ्या कंपनीवर कारवाई करून नुकसान भरपाईची मागणी शेतकरी करतोय। अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी पावसाअभावी हतबल झाले असताना आता बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांना लाखोंचा फटका बसलाय। कोबी पिकाचं बियाणं खराब असल्याचा कामरगावच्या शेतकऱ्यांनी आरोप केलाय। लाखो रुपयांचं बियाणं खरेदी केलं, रोपं आली, मात्र 80 ते 85 दिवसांच्या मर्यादित कालावधीत हवी तशी फळधारणा न झाल्यानं शेतकऱ्यांना दुहेरी नुकसान झालंय। कामरगावच्या 10 शेतकऱ्यांनी 20 एकरावर कोबीची लागवड केली होती, त्यामुळे उत्पन्न तर दूरच, ही लावलेली कोबी काढणंही परवडत नसल्याची खंत शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते। आम्ही UPL लिमिटेड कंपनीचा माल लावलेला होता, त्याला 90 दिवस ठेवला तरी पण त्याचा खड्डा तयार झाला नाही। तर आम्ही 1/2 एकर लावलं होतं, याला 50,000 रुपये खर्च झाला आहे कालमासाईत। आमचा खर्चसुद्धा वसूल नाही शेतकऱ्यांचा। आम्ही तक्रार केली, शेतकी अधिकारी येऊन पाहून गेले, सरकारने याच्यावर काही दखल घेतली नाही। अधिकारी काय कंपनीवाले अधिकाऱ्यांना म्हणतात आमच्या कंपनीचा दोष नाही, नर्सरीवाले म्हणतात। यानंतर आपण थेट जातोय मुंबईमधल्या वांद्र्यामध्ये उद्योग रत्न पुरस्कार सोहळा संपन्न होतोय। धन्यवाद। मानपत्र आणि 25 लाख रुपयांचा धनादेश असं या पुरस्काराचं स्वरूप आहे, तो काल त्यांना प्रदान करण्यात आला आहे। परंतु त्यांच्यातर्फे टाटा ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्री चंद्रशेखरन आज उपलब्ध आहेत, तिथे उपस्थित आहेत। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि सन्मानचिन्ह स्वीकारावं। माननीय श्री चंद्रशेखरन अध्यक्ष टाटा ट्रस्ट। सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ उद्योगरत्न पुरस्काराचं टाटा ट्रस्टचे अध्यक्ष श्री चंद्रशेखरन स्वीकारत आहेत व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते। अभिनंदन आणि शुभेच्छा। आणि आता विनंती श्री चंद्रशेखरन यांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं।
Honorable Governor of Maharashtra, Honorable Chief Minister, Honorable Deputy Chief Ministers, Honorable Industries Minister, and other officials and dignitaries on the dais and friends from the industry, media, ladies and gentlemen. Mr. Tata could not be here today, but yesterday we had a very nice function at the hands of the Honorable Chief Minister Eknath Shinde ji, Deputy Chief Minister Devendra Fadnavis ji, and Deputy Chief Minister Ajit Datta Pawar ji, or the Industry Minister and other officials. On behalf of Mr. Tata, I would like to express our heartfelt thanks and deep gratitude to Government of Maharashtra for honoring Mr. Tata with this great honor. And also, the Industries Minister was very... अमरावतीतल्या माहुली जहांगीर इथं गोदामात अनधिकृत आणि विना परवानगी साठवणूक केलेल्या 11,579 रासायनिक सेंद्रिय खतांच्या बॅग आणि द्रव्यरूप खतांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या जप्त साठ्याची किंमत 2,39,00,000 रुपये इतकी आहे. या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे. आंध्र प्रदेशात नोंदणीकृत एका कंपनीचं हे खत असल्याचं कृषी विकास अधिकाऱ्याने सांगितलं. या प्रकरणी माहुली जहांगीर पोलीस ठाण्यात 5 आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. सदर साठा हा अनधिकृत विनापरवाना आणि शेड्यूलमध्ये नसलेला आहे आणि खत म्हणून शेतकऱ्याच्या घरोघरी विक्री करीत असल्याचे आढळले. त्यानुसार सदर साठा 1,98,00,000 व इतर मुद्देमाल 40,70,000 असा 2,38,00,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून 4 आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन माहुली जहांगीर येथे गुन्हा दाखल करण्यात आला. राज्यातील अनेक भागात सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय. धुळे जिल्ह्यात धुळे तालुका, साक्री, शिंदखेडा, नोडाईचा, निजामपूर, कासारे, छाईल इथे पावसाभावी बिकट परिस्थिती आहे. यावर्षी जून अखेरीस तुरळक पाऊस झाला. या तुरळक पावसावर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेनं पेरण्या केल्या, पण ऑगस्ट महिना संपत आला असला तरी अजून मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाभावी हातचं पीक जातंय की काय अशी चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. गेल्या 2-2.5 महिन्यापासून पावसाने धडी मारलेली, जे पिकं आहेत ते कोमलून जाते, पिकांना पाणी नाही. सरकारने शेतकऱ्यांसाठी कृत्रिम पावसाची तरी व्यवस्था करावी. लाखोंचा खर्च, बी बियाण्यांचा खर्च शेतकऱ्यांनी केलेला आहे. शेतकऱ्यांना गळफास घेण्याशिवाय काही पर्याय नाही. वर्धा जिल्ह्यात संततधार कोसळणाऱ्या पावसानं शेतकऱ्यांना दिलासा दिलाय. धाम धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यानं नदी दुथडी भरून वाहतीये. तालुक्यातल्या करंजी, भोगे, पुजई, पवनी ते सोंडलापूर मार्ग पुरामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. हिंगणघाट तालुक्यातल्या पोथरा प्रकल्पाच्या ओव्हरफ्लो पाण्यामुळे निंबा झुणका मार्ग बंद झालाय. समुद्रपूर तालुक्यातल्या नंदोरी बासी मार्ग पुरामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातल्या येणाऱ्या लालनारा प्रकल्पाच्या प्रांडलोड क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळे प्रकल्पाचे 5 दरवाजे उघडण्यात आले. प्रकल्पातून होत असलेल्या विसर्गामुळे लालनारा, पोथरा, वर्धा नदीवरच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय. वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातल्या अलमडोह बस स्थानकाजवळ पुराचं पाणी साचलं. अलमडोह ते अलीपूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. समुद्रपूर तालुक्यातल्या वाघाडी नाल्याला पूर आल्यानं शेडगाव ते वर्धा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. गोंदिया जिल्ह्याला मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय. जिल्ह्यातून वाहणारी पांगोली नदी दुथडी भरून वाहतीये. नदीवरच्या पुलाचं काम सुरू असल्यानं तात्पुरता बांधण्यात आलेल्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं
आमगाव तालुक्याचा संपर्क तुटलाय, तर जिल्ह्यातल्या मंगेझरी इंदोरा मार्गावर असलेल्या पुलावरून पाणी 2 फूट उंचारून वाहत आहे, त्यामुळे मार्गावरची वाहतूक बंद झाली आहे। तर या ठिकाणी अनेक वाहनांच्या सुद्धा रांगा लागल्यात। जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं आमगाव गोंदिया मार्गावर असलेला पाटबंधारे विभागाचा कालवा फुटलाय, त्यामुळे शहरातल्या अनेक भागात पाणी शिरलंय। अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालंय। कालवा फुटल्यानं रस्त्याला तळ्याचं स्वरूप आलंय। गोंदिया जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं। जिल्ह्यातून वाहणारी पांगोली नदी दुथडी भरून वाहते। नदीवरच्या पुलाचं काम सुरू असल्यानं तात्पुरता बांधण्यात आलेल्या पुलावर पाणी वाहत आहे। तर गेल्या काही दिवसांमध्ये ब्रेक घेतला होता पावसानं, पण पावसानंच पुन्हा कमबॅक झालेलं आहे। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याच्या नंतर विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला होता। त्यानुसार मुसळधार पाऊस कोसळलेला आहे आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।